बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। हिंद विस्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या भूमिपूजनाकरता विशेष रूपाने उपस्थित झालेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राहुल नार्वेकर जी, त्याचप्रमाणे आमचे सहकारी आमदार कृष्णा खोपडे जी, या ठिकाणी भेट देऊन पुढच्या कार्यक्रमाला गेलेले दक्षिण नागपूरचे म्हणजे जिथे आपलं हे मेडिकल कॉलेज आहे त्या दक्षिण नागपूरचे आमदार श्री मोहन मते जी, आमदार प्रवीण दटके जी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन निटनकर, अधिष्ठाता डॉक्टर राज गजबीये, डॉक्टर गिरी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ डॉक्टर्स, प्राध्यापक, विद्यार्थी, भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास 172 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात, त्याचं भूमिपूजन हे आज आपण या ठिकाणी केलं आहे। मी खरं म्हणजे याकरता विशेष अभिनंदन करेन ते आपले जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचं, कारण जसं मगाशी गजबीये सरांनी सांगितलं की ज्यावेळी इथल्या समस्यांच्या संदर्भात एक एकात्मिक प्रस्ताव तयार केला पाहिजे असा विषय आला। डॉक्टर विपिन इटनकर हे स्वतः डॉक्टर आहेत, ते IGGMC चे म्हणजे आपल्या मेओचे विद्यार्थी आहेत, आणि त्यामुळे मी त्यांना अशी विनंती केली की तुम्ही आता या दोन्ही आपलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय या दोन्हीचा एकात्मिक चांगला प्रस्ताव तयार करा, आणि त्यानंतर मग गजबीये सर असतील, इथले सगळे प्रमुख लोक असतील, अशा सगळ्यांना सोबत घेऊन जवळपास 225 कोटी रुपयाचा प्रस्ताव इथला आणि 450 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा मेओचा या ठिकाणी तयार झाला। आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे वित्तमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून बजेटमध्ये आपण त्याला निधी देखील उपलब्ध करून दिला, आणि अतिशय वेगाने याच्या सगळ्या मान्यता घेत आज 172 कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात झाली आहे। यासोबत 142 कोटी रुपयाच्या कामांना म्हणजे ज्याच्यामध्ये 29 मॉड्युलर OT आहेत आणि 8 अतिशय आधुनिक ICU आहेत, अशा प्रकारच्या जवळपास 142 कोटी रुपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। लवकरच त्याचंही टेंडर आपण काढू आणि त्याच्याही कामाला आपण सुरुवात करू, आणि इतर जी प्रस्तावित कामं या ठिकाणी दाखवलेली आहेत मला विश्वास आहे की त्या कामालाही निधीची कुठली कमतरता पडणार नाही। खरं म्हणजे नागपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी तर आहेच, पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल माझा जन्म हा याच मेडिकल कॉलेजमध्ये झालेला आहे, त्यामुळे माझी तशी खरी जन्मभूमी हे मेडिकल कॉलेज आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या जन्मभूमीच्या कर्जातनं उतराही व्हावं लागतं, त्याच भावनेतनं खरं म्हणजे हे काम आपण सुरू केलं आहे। पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असतात ती चांगली असली पाहिजे, त्या ठिकाणी गरीब आणि मध्यमवर्गीय येत असतात, आणि गरीब आणि मध्यमवर्गीयांना कशाही प्रकारचं हेल्थ केअर दिलं तरी चालतं या मानसिकतेतनं कुठेतरी आपल्याला बाहेर पडावं लागेल। आणि म्हणून खरं म्हणजे आज आपण पाहतो, मगाशी गजबीये सरांनी सांगितलं 5 लाख लोकांची OPD ही सांभाळणं अतिशय कठीण काम, त्याच्याकरता खरोखर चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी पाहिजे, पण त्यासोबत मगाशी मोहनजींनी थोडी खंत व्यक्त केली
मी मोहजींना म्हटलं फारच कडू औषध तुम्ही आम्हाला प्यायला दिलं पण काही हरकत नाही, त्या कडू औषधातून आम्ही बरे होण्याचाच प्रयत्न करू आणि त्यामुळे एक संवेदना देखील अत्यंत महत्वाची आहे। हे इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण चांगलं तयार करू पण संवेदना ही आपल्याला आतून आणावी लागते आणि मला विश्वास आहे की या गरिबांना उत्तम उपचार हे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे। ज्यावेळेस कोविड सुरू होता त्यावेळेस मी घोषणा केली होती की मला जर कोविड झाला आणि ऍडमिट व्हायची वेळ आली तर मी केवळ आणि केवळ शासकीय रुग्णालयामध्येच ऍडमिट होईल आणि दुर्दैवाने कोविड झाला, मी मुंबईला शासकीय रुग्णालयातच 11 दिवस ऍडमिट झालो आणि अतिशय ठणठणीत शासकीय रुग्णालयातनं बराहून त्या ठिकाणी बाहेर आलो। कारण जर सामान्य माणसाला शासकीय रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी ऍडमिट व्हावं लागतं आणि त्याला उपचार मिळतात तर मग जे उपचार सामान्य माणसाला मिळतात तेच उपचार आमदारांनाही मिळाले पाहिजेत, तेच मंत्र्यांनाही मिळाले पाहिजेत, किंबहुना व्यवस्था अशा तयार केल्या पाहिजेत। आज आपण पाहतो की दिल्लीचं एम्स असेल की ज्या ठिकाणी अगदी दुर्धरात दुर्धर रोग असेल तरी लोक खासगी हॉस्पिटलपेक्षा दिल्लीच्या एम्समध्ये जातात। त्यामुळे मला असं वाटतं की आपले शासकीय हॉस्पिटल्स आणि आपले महाविद्यालय हे अशा प्रकारची आपल्याला करायची आहे आणि म्हणूनच आपण हे काम हातामध्ये घेतलं आणि मी डॉक्टर विपिन इटनकरांना या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे याचा सगळा आराखडा तयार केला पाहिजे की ज्यातनं ट्रान्सफॉर्मेशन दिसलं पाहिजे, इट शुड बी व्हिजिबल। आज आपण दुर्दैवाने मेडिकल कॉलेजला आल्यानंतर अर्थात त्याच्याकरता कोणी इथले लोक जबाबदार नाही, स्टाफची कमतरता असेल, स्वच्छतेची कमतरता असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता असेल, पण एका हॉस्पिटलमध्ये आणि मेडिकल कॉलेजमध्ये जे वातावरण मिळायला पाहिजे ते आपण इथे देऊ शकत नाही आणि म्हणून हे सगळं डेफिसिट आता आपण दूर करतो। पण हे करताना पीडब्ल्यूडीच्या लोकांना आणि जे काम करणारे लोक आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, सरकारी कामासारखं काम करू नका। एवढे पैसे खर्च केल्यानंतर जर एखाद्या खासगी हॉस्पिटलपेक्षा चांगलं हे जीएमसी दिसलं नाही तर वेगळंच इंजेक्शन मला तुम्हाला टोचावं लागेल, हे तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे कामाचा दर्जा आपल्याला कल्पना आहे, माझं काम ज्यांनी पाहिलं त्यांना माहिती आहे, कोण कंत्राटदार आहे मी कधी बघत नाही, कधी कोणाला बोलवत नाही, कधी कोणाचा चहा देखील पीत नाही। त्याच्यामुळे मला काम हे दर्जेदारच पाहिजे, इथे आल्यानंतर जर काम खराब दिसलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की ते मात्र मी कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि म्हणून डॉक्टर विपिन इटनकरांना माझं सांगणं आहे की हे तुमचं काम नाही आहे, मला याची कल्पना आहे। पण जिल्हाधिकारी शेवटी हा जिल्ह्याचा पालक असतो, त्याच्यामुळे वारंवार इथे येऊन भेटी देऊन काम योग्य प्रकारे होत आहे की नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, कारण तुम्ही देखील डॉक्टर आहात, तुम्हाला या कामातलं सगळं समजतं। मला जर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन दिसलं नाही तर मात्र मी कोणालाही माफ करणार नाही। ट्रान्सफॉर्मेशन करा, तुम्हाला 500 ऐवजी 1000 लागले तरी मी नक्की देईल, 1000 कोटी रुपये देईल, काय अडचण नाहीये। शेवटी लोकांनी हे म्हटलं पाहिजे की नागपूरमधलं मेडिकल कॉलेज आणि नागपुरातलं आयजीएमसी म्हणजे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हे दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा दर्जाची आहेत की ज्या ठिकाणी गेल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपचार या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मिळतात। खरं म्हणजे मला ज्यावेळेस इथल्या ओटीच्या संदर्भातले फोटो मला बघायला मिळाले त्यावेळी मला हे लक्षात आलं की सगळं जग हे सेकंड जनरेशन ओटीमध्ये काम करत आहे आणि आम्ही 75 वर्षापूर्वीच्याच ओटीमध्ये या ठिकाणी एक प्रकारे काम करतो आहोत। तर आता या ठिकाणी निश्चितपणे मला असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षासोबत आपल्या कॉलेजलाही 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ज्या प्रकारची प्रगती आज भारत करतोय त्या प्रगतीशील भारताचं प्रत्यंतर आणि प्रतिबिंब हे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये उमटलंच पाहिजे अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्याला तयार करायच्या आहेत। स्वच्छता असेल, लॉन्ड्री असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता बऱ्याच गोष्टी आपण आउटसोर्सिंगमध्ये करतो त्यामुळे कुठेही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणार नाही। क्वालिटी हेल्थ केअर हे पहिल्यांदा शासकीय आपल्या हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे मिळालं पाहिजे, या दृष्टीने आपण जरूर ही कारवाई या ठिकाणी करावी आणि मला विश्वास आहे शेवटी
एखाद्या हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीमध्ये गेल्यानंतर ती कॅज्युअल्टी पाहूनच हार्टअटॅक यावा अशी अवस्था कुठेही असू नये. कॅज्युअल्टी देखील चांगली असली पाहिजे. मी बघितलंय, आता आम्ही 30-35 वर्ष इथे येतो आणि इथे जी अवस्था असते, म्हणजे मी कोणाला दोष देत नाही, अक्षरशः म्हणजे आता एवढ्यात तर माझं गेल्या 7-8 वर्षात येणं कमी झालं, पण पूर्वी मेवलाही जायचो, इथेही यायचो आम्ही. तर त्यावेळेस ज्या प्रकारचे चॅलेंजेस त्या ठिकाणी, ऍक्सिडेंटच्या केसेस आले आहेत, स्टॅबिंगच्या केसेस आलेल्या आहेत, अजून कुठल्या केसेस आलेल्या आहेत, आणि एक असा तिथला जो माहोल असायचा तो बघितल्यानंतर खरोखर आश्चर्य देखील वाटायचं आणि असं वाटायचं की हे सगळं कसं मॅनेज होत आहे. त्यामुळे चॅलेंजेस खूप आहेत, पण हे सगळे चॅलेंजेस मॅनेज करण्याकरताच खरं म्हणजे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जे शिकायला मिळतं ते कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिकायला मिळत नाही. कुठल्याही प्रायव्हेट वैद्यकीय महाविद्यालय इथे रिअल चॅलेंजेस आहेत. इथे तुम्हाला रोबोवर, इथे तुम्हाला मॉडेलवर काम करावं लागत नाही. इथलं काम हे प्रत्यक्ष ह्युमन्सवर, प्रत्यक्ष जिवंत व्यक्तीवर तुम्हाला करावं लागतं. त्याची ह्युमन डायनामिक्स समजून घ्यावे लागतात, त्याची मानसिकता समजून घ्यावी लागते, त्याचे फियर्स तुम्हाला समजून घ्यावे लागतात. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळं आपण येत्या काळामध्ये चांगल्या प्रकारे करू. मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की कॅन्सरचं देखील युनिट आता आपण या ठिकाणी सुरू करतो. कारण दुर्दैवाने ज्या प्रकारे कॅन्सरची वाढ होते आहे, आणि मी आपल्या शासकीय डेंटल कॉलेजचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि विशेषतः आपल्या डेंटल कॉलेजनी पुढाकार घेतल्यानंतर जी काही आपण एक मोहीम त्या ठिकाणी स्वच्छ मुखाची मोहीम एक सुरू केलेली आहे, त्या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग होत आहे. त्याच्यामुळे आपले पान, खर्रा, तंबाखू सगळे खाणारे जे लोक आहेत यांच्याही लक्षात येत आहे की कोण प्री कॅन्सरस स्टेजवर गेलेला आहे, आणि त्यातनं एक प्रकारे लोकांना सवयीपासून दूर नेण्याचा प्रयत्न देखील आपण करतो. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. पण ज्या गतीनं कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, ही मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता अलार्मिंग अशा प्रकारची परिस्थिती आहे. खरं म्हणजे आम्ही मागच्या काळामध्ये नागपूरमध्ये एक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू केली आणि आज खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण त्या ठिकाणी येतात. पण त्याचवेळी जेवढ्या, म्हणजे आज मी असं म्हणेन की जेवढ्या जास्तीत जास्त फॅसिलिटी आपल्याला तयार करता येतील ती करण्याची गरज आहे. आणि म्हणून याही ठिकाणी मला आठवतं, आता मला माहीत नाही, पण आपली एक त्या ठिकाणी रेडिएशनची जुनी कोबाल्टची एक मशीन होती, ती वारंवार बंद पडायची. आता काय स्थिती आहे मला माहीत नाही, पण आता माझी अपेक्षा अशी आहे की नवीन युनिट होत आहे, सगळं नवीन इक्विपमेंट्स त्या ठिकाणी, जे काही आपल्याला रेडिएशन करता जे काही इक्विपमेंट्स आपल्याला नवीन लागतील, आता खूप त्याच्यामध्ये प्रिसिशन अशा प्रकारचं रेडिएशन आपण करतो, त्यामुळे जे काही लागेल त्याच्याकरता आपण निश्चित निधी उपलब्ध करून देऊ. पण गरीब माणसाला त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे, रेडिएशनची व्यवस्था त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, म्हणून अतिशय आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी निश्चितपणे निर्माण करू. एका गोष्टीचं अजून मला समाधान आहे की आपण सिकल सेलच्या संदर्भात आज अतिशय चांगलं काम केलंय. आपले पंतप्रधान माननीय मोदीजींनी सिकल सेल मुक्त भारत ही एक संकल्पना मांडली आहे. दुर्दैवाने सिकल सेलचा प्रभाव हा आपल्या विदर्भामध्ये आपले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या समाजात जास्ती प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सिकल सेल असेल, थॅलिसेमिया असेल, अशा प्रकारचे ब्लड रिलेटेड किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आहेत याचा एक थोडासा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या संदर्भात एकीकडे उपचाराच्या व्यवस्था तर उभं करणं ठीकच आहे, पण त्याचवेळी याची ग्रोथ होणार नाही, त्याच्यामुळे पुढच्या जनरेशनमध्ये पासान होणार नाही, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की एक अतिशय वेळ काढू आणि खर्चिक अशा प्रकारचे उपचार आहेत, त्यात 100% अनेक वेळा यश मिळतच असं नाहीये. त्यामुळे प्रिव्हेन्शन हे यातलं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता हे जे 1,00,000 स्क्रीनिंग करून जे कार्ड्स आपण देतो, याच्या कार्ड्समुळे सगळ्यात महत्वाचं हे होणार आहे की अशा प्रकारचे 2 बाधित व्यक्ती हे एकत्रित आल्यामुळे ते जे काही जनरेशन्सला पासऑन होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे पासऑन होतं ते पासऑन होणार नाही, आणि त्यातनं आपण ही चेन तोडू शकू. जगातले काही विकसित देश आहेत की ज्यांनी चेन तोडली आणि सिकल सेलला पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांच्या देशातनं निष्प्रभ केलाय, तीच आता आपल्या देशामध्ये आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे आणि त्याची सुरुवात आज आपण केली. आणि 1,00,000 लोकांचं स्क्रीनिंग आपण करतात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
त्याबद्दल मी जीएमसीच्या संपूर्ण टीमला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। अतिविशेष उपचार रुग्णालयाने देखील अतिशय चांगली या ठिकाणी आज ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्यांना औषधं ही दोन वर्ष मिळतात, पुढची काय तर आपच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगली त्याच्यामध्ये भूमिका घेतली आणि मायनिंग फंडच्या माध्यमातून पुढची अजून काही वर्ष त्यांना किती 5 वर्ष आपण किती लाईफटाईम आपण त्यांना चांगलं आहे अजूनच चांगलं आहे लाईफटाईम त्यांना ती औषधं पुरवण्याचं काम करतोय। ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे। शेवटी आपल्या राज्य सरकारच्या वतीनं आपल्याला कल्पना आहे की आपण महात्मा फुले जनारोग्य योजना ही आता युनिव्हर्सल केली आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती लागू केली आहे आणि 5 लाखापर्यंतचा उपचार याच्यामध्ये आपण मोफत देतो आहोत। आणि आता आम्ही पुढच्या काळामध्ये चिंता करू नका, आपल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसला तुमच्याकडे महात्मा फुलेच्या अंतर्गत ज्या काही शस्त्रक्रिया होतील त्याचे पैसे रिटेन करण्याकरता तुम्हाला आम्ही परवानगी देणार आहोत, जेणेकरून त्या पैशातून तुम्हाला एक फंड निर्माण करता येईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल आणि म्हणून त्याही संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेलाच आहे। लवकरच त्याचा जीआर वगैरे देखील आम्ही हा त्या ठिकाणी काढू। हे सगळे उपचार गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं एक अतिशय चांगलं कार्य हे आपण करतात। जीएमसीचं काम सुरू झालंय, खरं म्हणजे जिल्हाधिकारी आयजी जीएमसीचे त्या ठिकाणी स्टुडंट असल्यामुळे त्यांची निश्चित ही इच्छा असेल की बाबा तिथलं देखील भूमिपूजन व्हावं। त्यांनी आज मला म्हटलं होतं दोन्हीकडचं करू, पण माननीय नितीनजी उपलब्ध नाही आहेत आणि नितीनजींना देखील तिथे आपल्याला बोलवायचं आहे आणि म्हणून आपण शेवटी भूमिपूजनामुळे कामं आपले थांबत नसतात, कामं आपले सुरू करून टाकायची। भूमिपूजन हे लोकांना समजलं पाहिजे, अधिकाऱ्यांना लक्षात आलं पाहिजे, काम चांगलं झालं पाहिजे, दोन कान पिचक्या देता आल्या पाहिजेत याकरता आपलं भूमिपूजन असतं, त्यामुळे काम सुरू करा। आपण फर्स्ट वीकमध्ये त्याचं देखील भूमिपूजन हे निश्चितपणे करू। मी पुन्हा एकदा आपल्या जीएमसीच्या अधिष्ठाता आणि सगळ्या आपल्या प्राध्यापकांचं, सगळ्या विद्यार्थ्यांचं, इथल्या सगळ्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो। जे आपले एक स्टुडंट्स आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे माननीय राष्ट्रपती महोदयांना या ठिकाणी डिसेंबरमध्ये बोलवण्याची, तोही प्रयत्न आपण करणार आहोत, जेणेकरून मला असं वाटतं की हे जे काही 75 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण करू। अर्थातच जोपर्यंत त्यांच्याकडनं होकार येत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम ऑफिशियल होत नाही आणि म्हणून आपण तो प्रयत्न करूया। मी पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।